आणि अजगराने केला स्कॉर्पियो मधून प्रवास. आताच आम्ही आमच्या झेपच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो आणि आता आम्हाला कॉल आलेला आहे. अमोल भाऊ आहे, तुम्ही ओळखताच, पवन भाऊ आहे, देशमुख साहेब आहेत आणि राऊत साहेब आहेत. आम्ही आता आम्हाला कॉल आला आहे, आम्ही चाललेलो आहोत कोरधा येथे आणि तिथं एक साप असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. बघूया कोणता साप आहे, काय आहे, कशाप्रकारे त्याला हँडल करता येईल, चला भेटूया. फोनवर फोन येऊन राहिले आहेत म्हणजे तिथं साप निघालेलाच आहे. आता अमोल भाऊला पण पुन्हा एक फोन आला, ते बोलत आहेत. चला आता आपण निघत आहोत. बघू शकता मित्रांनो किती प्रचंड गर्दी आहे. अजगर पाहण्यासाठी आलेली ही प्रचंड गर्दी आहे. बघा मित्रांनो इतके सगळे लोक आलेले आहेत अजगरसाठी. तर आपण आता चाललो आहेत अजगर पकडायला. बघा इतकी प्रचंड गर्दी आहे इथं. आपण चाललो आहे आता रस्त्यावर. अजगर निघाल्यामुळे इतकी प्रचंड गर्दी इथं तुम्हाला दिसत असेल. येणारे जाणारे लोक सुद्धा येतात, त्यांना वाटत आहे की वाघ वगैरे आहे पण हा इथं साप आहे. लोक जमलेली आहेत बघू शकता. सगळ्यांना असं साप वगैरे खुल्यात पाहायला मिळत नाही पण इथं साप आपल्याला मिळत आहे. भरपूर लोक सुद्धा आलेले इथं आपण बघू शकता. प्रचंड मोठा साप आहे हा अजगर आणि याने काहीतरी खाल्लेलं आहे आपण बघू शकतो. काहीतरी खाल्लेलं आहे. साईज खूप चांगला आहे आणि एकदम पवन भाऊ सांगतायत एकदम मोठा साईज आहे. आतापर्यंत मला वाटतं माझ्या अजगर पकडण्याचा पहिला साईज आहे, इतका मोठा साईज दिसतोय मला. खूप मोठा साईज आहे, एवढा साईज मी आतापर्यंत हँडल नाही पकडण्यात आला. लोकांची खूप गर्दी झाली आहे. अरे गुलाब इकडे गुलाब सगळे माग. आज खुल्या असल्यामुळे रेस्क्यू करण्याची काही असं वाटत नाही, गरज वेगळी करण्याची. फक्त पवन भाऊ हेड कॅचिंग करेल असं वाटत आहे. अरे वेल नटला, वेल नटला, वेल नटला, वेल तोड, वेल तोड, वेल दादा खींच ना, बुढ़ापासनही खींचतो, खींचे बुढ़ापासन ते खींच. बस बस समीर तू कधी
घेतलं पाहून भाऊ मागे वाणार आहे मागे वाणार चिमटे नाही काढायचे नाही असं हात लावायचं ना चिमटे असं धक्का नाही मारायचा. हा आपण आता साप पकडलेला आहे आता फॉरेस्ट ऑफिस मध्ये आणलेला आहे आणि आता नोंद त्याची फॉरेस्ट मध्ये नोंद आम्ही करणार आहोत. वजन आणि याची हाईट त्याच्यानंतर याचा म्हणजे बा आपल्या एरियामध्ये पहिल्यांदा हा असा आपण साप पकडलेला की एवढा मोठा एवढा आपण अजगर पकडले पुष्कळ सारे पण एवढा मोठ्या साईजचा अजगर हा पहिल्यांदा आपण पकडलेला आहे. हा झेप निसर्ग मित्र संस्थेच्या नावावर पहिला रेकॉर्ड आहे हा एवढा मोठा साप पकडला आपण. नमस्कार पवन नागरे झेप निसर्ग संस्था नागभीड अध्यक्ष तसा सर्पमित्र तसा आमची चमू अमोल वानखेडे समीर भोयर तसा गुलाब राऊत यांनी मिळून सगळ्या आमच्या चमून मिळून हा एवढा मोठा अजगर पकडलेला आहे. आजपर्यंतच्या या अजगराच्या साईजमध्ये लांबी याची साईज आणि वजन त्या मानाने सगळ्यात मोठा आतापर्यंत झाला एवढ्या वर्षामध्ये 22 वर्षाच्या कालावधीत आम्ही काम करतोय. हा पहिल्यांदाच एवढा मोठा अजगर आमच्या हातात सापडलेला आहे आणि एकदम चुस्त तंदुरुस्त अजगर आहे. याला थोड्या वेळाने आपण डिपार्टमेंटची नोंद करून आता हे पंचनामा करून याला आपण याच्या अधिवासामध्ये सोडणार आहोत. बनवतोस का
उद्गांजा खूप मोठ्या प्रमाणात इथं पसरलेला आहे. त्याच्यातून आपण मार्ग काढत काढत समोर जात आहोत. बघू शकता मित्रांनो किती अवघड काम आहे. एवढी सगळी मंडळी आपल्या सोबत येत आहे आणि साप जवळपास 24 किलोचा आहे. समोर बुर्ले साहेब आहेत, ते मार्ग दाखवत आहेत आम्हाला कुठून जायचं. हळू यात्रा इथं पाय घसरू शकतो. एकदम निसर्गरम्य परिसर आहे, बघू शकता. जोडजोड वाहणारे पाणी आहे, प्रचंड हिरवळ आहे. ही बघू शकता तुम्ही सगळी मंडळी, वन्यप्रेमी मंडळी. पाय घसरू शकतात, जरा जपून इथे या. नाही, व्यापार जंगलात फेकत नाही ते, बरोबर. बघा इथं हा दलदलीचा प्रदेश आहे आणि अशा अधिवासात या अजगराला राहायला आवडतं म्हणून आम्ही अशी जागा चॉईस केलेली आहे. बरोबर आहे बुर्ले साहेब, थंडावा मिळेल त्याला. हा, त्याला खायला मिळेल, खायला मिळेल, थंडावा मिळेल आणि इथं बाकी लोकांचा हस्तक्षेप राहणार नाही. अशा लोकांनी बाकीचे लोक जवळ आले नाही बघत. अशा आदिवासात त्याला काही इजा होऊ नये, त्याला व्यवस्थित राहता येईल असा आदिवास त्याला करून राहिलो आपण. ठीक आहे, बोलले सोय वगैरे आहे इथे खूप प्रमाणात, त्याच्यामुळे त्याला त्रास वगैरे इथं लोकांचा दिवस कमी असल्यामुळे आणि पूर्ण त्यांना जे मेन गोष्ट आहे लपन ते तर खूप प्रमाणात आहे. आणि तो तर बघू शकता आता साप हा नवीन वातावरणात आला आहे. तो जरा पाहता इकड तिकडचं वातावरण कसं आहे आणि तो हळूच आता आपली वाट पकडेल आणि आपल्या नवीन घरी जाईल. माऊली पकडते का? मित्रा तेवढ्या जवळ तर अटॅक करते तुझ्यावर तो. सही बघू शकता तुम्ही आता याची फुल साईज खूप सुंदर. बिलकुल बघा, इशारा सुद्धा होत नाही. हा जेव्हा जात आहे तर तुम्हाला दिसतही नसेल. हा एकदम पुढील प्रवासासाठी याला शुभेच्छा आमच्याकडून. आणि बघा तो इतका या मातीशी समरूप झालाय का दिसत सुद्धा नाही.
याचा कॉर्नर इथं आहे तर त्याचं तोंड जवळपास इथं 12 फूट दूर आहे. बघू शकता मित्रांनो हळूहळू तो जाईल आता आत. तर बघा याची शेपूट तुम्हाला पाहू शकता इथं त्याची शेपूट आहे आणि तो बघा तेवढ्या दूर तो गेलेला साप. प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असंच वन्य पर्यावरणावर तुम्ही सुद्धा प्रेम करत राहा. नागभीडच्या परिसरात किंवा नागभीडात कुठं तुम्हाला वन्यप्राण्यांचा काही त्रास असला किंवा वन्यप्राणी कुठं तुम्हाला जखमी आढळला किंवा साप दिसल्यास तुम्ही झेप निसर्ग मित्र संस्थेला नक्की संपर्क करा. चला मित्रांनो बाय.